नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NTS या स्पर्धा परीक्षा अंतर्गत येणारा अतिशय जास्त मार्काला असलेला जो विषय आहे बुद्धिमत्ता, या बुद्धिमत्ता विषयातील जो घटक आहे प्रतिमा आणि प्रतिबिंब या घटकावर आज आपण माहिती घेणार आहोत. आता प्रतिमा व प्रतिबिंब म्हणजे काय? प्रतिमा ह्या दोन प्रकारच्या असतात, एक आरशातील प्रतिमा आणि दुसरी पाण्यातील प्रतिमा. आपण दररोज सकाळी उठून आरसा पाहतो, आपलं चित्र त्या आरशामध्ये दिसत असतं, पण आरशात दिसणारं चित्र जे आहे ते हुबेहूब आपलंच असतं का त्यामध्ये काही बदल झालेला असतो? आता आरशात आपण जे चित्र पाहतो, आपली प्रतिकृती पाहतो, ती प्रतिकृती हुबेहूब आहे का काही त्यामध्ये बदल होतो हे आपण या दिलेल्या उदाहरणावरून समजावून घेऊया. इथं आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि हा जो भाग आहे हा संदर्भ आरसा म्हणून इथं वापरण्यात आलेला आहे आणि आरशातील प्रतिमा या घटकातील प्रश्नावर हा भाग संदर्भ आरसा म्हणून आकृतीच्या बाजूला दिलेला असतो. आता या आकृतीमध्ये ही उभी रेघ आहे, उभ्या रेघेच्या उजव्या बाजूला काही भाग दिलेला आहे आणि डाव्या बाजूला काही भाग दिलेला आहे. मग जेव्हा आपण हा संदर्भ आरसा वापरतो त्या संदर्भ आरशातील प्रतिकृती जी आहे ते उभ्या रेघेच्या डाव्या बाजूला वरील भाग गेलेला आहे जो उजव्या बाजूला होता, आणि जो डाव्या बाजूला भाग होता तो कुठे गेलेला आहे? संदर्भ आरशातील प्रतिकृतीमध्ये उजव्या बाजूला गेलेला आहे. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल की आरशातील प्रतिमेमध्ये आकृतीच्या बाजू बदलतात. मग ह्या आकृतीच्या बाजू कशा बदलतात? तर उजवी बाजू ही डावी होते तर डावी बाजू ही उजवी होते. तर दुसरी एक आकृती आपल्याला दिलेली आहे पाहायचं, ही सारखीच आकृती आपल्याला इथं दिलेली आहे, फक्त फरक एवढा आहे की इथं संदर्भ आरसा जो आहे तो आकृतीच्या उजवीकडे लावलेला होता आणि इथं संदर्भ आरसा जो आहे तो आकृतीच्या खाली लावलेला आहे. म्हणजेच इथं काय झालेलं आहे, जेव्हा आपण संदर्भ आकृतीसाठी आरसा खाली लावतो त्यावेळी वरील बाजू ही खाली गेलेली आहे आणि खालची बाजू ही वर आलेली आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का, जेव्हा आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब हे आकृतीच्या तळाशी लावलेल्या आरशातील प्रतिमेसारखेच असते. म्हणजे ही आकृती आहे, या आकृतीच्या तळाशी आपण इथं संदर्भ आरसा वापरलेला आहे. मग या संदर्भ आरशामध्ये जी प्रतिकृती आपल्याला मिळालेली आहे ती प्रतिकृती कशी आहे? तर पाण्यातील प्रतिबिंबासारखी आहे. म्हणजेच पाण्यातील प्रतिबिंबामध्ये काय होतं, आकृतीची वरची बाजू ही खाली होते तर खालची बाजू ही वर होते.